जिल्हाध्यक्ष पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धांना सुरुवात झाली. या स्पर्धेत पोलीस मुख्यालयातील खेळाडूंनी वर्चस्व राखले. या स्पर्धेत जिल्ह्यातील 115 खेळाडू सहभागी झाले होते. पहिल्याच दिवशी 400 ते 1000 मीटर धावण्याची स्पर्धा घेण्यात आली. जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धांना सोमवारी सुरुवात झाली आहे. या स्पर्धेचे थाटात उद्घाटनही झाले असून पहिल्याच दिवशी मैदानी स्पर्धेत पोलीस मुख्यालयातील खेळाडूंनी वर्चस्व राखले. दुसऱ्या क्रमांकावर मुक्ताईनगर आणि चोपड्याच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. स्पर्धेत जिल्ह्यातील 115 खेळाडूंनी सहभाग घेतला असून त्याआधी खेळाडूंचे संचलन करण्यात आले. उपनिरीक्षक राजू पवार यांनी संचलनाचे नेतृत्व केले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अस्तिक कुमार पांडे, पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर, अपर पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, नंदकुमार ठाकूर यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. अशी शपथ घेतो की जळगाव जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा सन 2016 मध्ये खेळाडू वृत्तीने भाग घेऊन पंचांनी दिलेल्या निर्णयाचे तंतोतंत पालन करू व जळगाव जिल्हा पोलीस दलाचे नाव उज्ज्वल करू. जय हिंद. प्रमुख अतिथी म्हणून श्री अस्तिक कुमार पांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जळगाव, ते आपणास लाभलेले आहेत. मी त्यांचे जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे हार्दिक स्वागत करतो. आजच्या स्पर्धामध्ये जळगाव जिल्ह्याचे पोलीस मुख्यालय, जळगाव भाग, मुक्ताईनगर, जाळीलगाव, चोपडा या भागातील सर्व आमचे खेळाडू, पोलीस अधिकारी, निमंत्रित मान्यवर, पंच, उपप्रकार सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो. आपणास माहितच आहे पोलीस नायक कमलेश नगर यांनी गुवाहाटी येथे फेब्रुवारी 2016 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय साऊथ एशियन क्रीडा स्पर्धामध्ये पंच म्हणून त्यांनी भाग घेतलेला आहे. त्याचबरोबर पोलीस नायक विनोद आहिरे यांनी महाराष्ट्र आईस हॉकी स्पर्धामध्ये प्रथम क्रमांक मिळवून सन 2015 मध्ये लडाख जम्मू कश्मीर या ठिकाणी राष्ट्रीय आईस हॉकीमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. त्या पाहण्यासाठी आमचे सर्व अधिकारी कर्मचारी खूप मेहनत घेतलेली आहे. आणि आपलं आणखी क्रीडा आणखी स्पोर्ट्स प्ले करत होतो पाहिजे. मला इतकी आवड काय, मला पोलीसमध्ये इतका इंटरेस्ट काय आहे,